नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो आहे तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मला भरपूर ऑडियन्सचे कमेंट हे आलेले आहेत। ऑडियन्सने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत कमेंटद्वारे, ते तुम्ही इथे पाहू शकताय। किरण पोहाले सर म्हणत आहेत, उत्पन्नाचा दाखला 2022-23 चालेल का? कारण 23-24 दाखला मिळेपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख संपत आलेली असते। दुसरी कमेंट मित्रांनो तुम्ही पाहू शकताय, प्रकाश परदेशी सरांनी हे कमेंट केलेले आहे, सर आरटीई कधी चालू होणार आहे? त्यानंतर तिसरी कमेंट तुम्ही पाहू शकताय, पूजा भोसले मॅडम यांनी विचारलेले आहे, सेकंड स्टँडर्डसाठी फॉर्म भरू शकते का? तर मित्रांनो, आपल्या ऑडियन्सने जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांचे उत्तर काही व्हिडिओमध्ये दिलेले आहेत मित्रांनो, आणि काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला जर आरटीई संदर्भात काहीही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता, त्याचा रिप्लाय तुरंत देण्यात येईल किंवा त्याचा व्हिडिओसुद्धा बनवून अपलोड करण्यात येईल। मित्रांनो, आरटीई 25% रिझर्वेशन 2023-24 ॲडमिशन केव्हा चालू होणार आहेत हे आपले शिक्षण मंत्री ह्या मंथ एंडिंगला जाहीर करू शकतात। आणि एकदा ॲडमिशन चालू झाले आहे असे जाहीर करण्यात आल्यानंतर तुमची धावपळ होऊ शकते, आणि तुमची धावपळ होऊ नये म्हणून आम्ही आरटीई संदर्भात काही व्हिडिओ अपलोड केले आहेत, आणि येणारे व्हिडिओसुद्धा आम्ही अपलोड करणार आहोत। आणि मित्रांनो, जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता, जसे की आरटीई ॲडमिशन हे ऑनलाईन घ्यायचं असतं की ऑफलाईन, आणि आरटीई 25% रिझर्वेशनचा फॉर्म कोण भरू शकतं, याची इलिजिबिलिटी काय आहे म्हणजेच याची पात्रता काय आहे, आणि आरटीई फॉर्म भरण्यासाठी बालकाचं वय हे किती असलं पाहिजे याच्याबद्दल व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड करण्यात आलेले आहेत। ते तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन किंवा आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकणार आहात। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरटीई 25% रिझर्वेशनचा फॉर्म भरल्यानंतर ॲडमिशनसाठी लागणारी महत्त्वाची कोणकोणती डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटची लिस्ट हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आरटीईबद्दल महत्त्वाची अशी अपडेट आपण पाहणार आहोत, आणि आरटीईचा फॉर्म चालू झाल्यानंतर तो फॉर्म मोबाईलवरून कसा भरायचा किंवा लॅपटॉपवरून कसा भरायचा याच्यावरसुद्धा मित्रांनो व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, आपल्या मुलाचा आरटीई 25% रिझर्वेशन अंतर्गत नंबर लागला आहे किंवा नाही हे कसं बघायचं, आणि नंबर लागल्यानंतर पुढील प्रोसेस काय आहे, पुढे काय करायचं हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग आपण पाहूयात की आरटीई ॲडमिशनसाठी लागणारे महत्त्वाचे कोणकोणते डॉक्युमेंट आहेत। आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वर्ष 2023-24। आरटीई 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतचीच असावीत, त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी। एक नंबरचं डॉक्युमेंट आहे रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता, म्हणजेच मित्रांनो रहिवासी प्रमाणपत्र यामध्ये तुम्ही पाहू शकताय। रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन, वीज टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, गॅस पासबुक, बँक पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, यापैकी कोणतेही एक जर हे कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। दोन नंबरचं डॉक्युमेंट आपण पाहू शकता मित्रांनो, सामाजिक वंचित जात संवर्गातील असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बालकांचे, यामध्ये पाहू शकताय उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकांचा, वडिलांचा किंवा बालकांचा जातीचा दाखला आवश्यक, परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाहीत। मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय दुसऱ्या राज्याचं जातीचं प्रमाणपत्र असेल तर ते चालणार नाही आहे मित्रांनो। त्यानंतर तीन नंबरचं डॉक्युमेंट आपण पाहूयात, तीन नंबरचं डॉक्युमेंट पाहू शकताय मित्रांनो, दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे, म्हणजेच मित्रांनो दिव्यांग असल्यास कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहेत तर यामध्ये तुम्ही पाहू शकताय जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे
40%पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र हे ॲडमिशनसाठी मित्रांनो लागणार आहे जर दिव्यांग असल्यास। चार नंबरचं डॉक्युमेंट आपण पाहूयात मित्रांनो, HIV बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे। यामध्ये तुम्ही पाहू शकता जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र हे लागणार आहे जर HIV बाधित असेल तर। त्यानंतर पाच नंबरचं डॉक्युमेंट आपण पाहूयात। पाच नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास डॉक्युमेंट काय असणार आहे तुम्ही इथे पाहू शकताय। तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला, आर्थिक वर्ष 2020-21 किंवा 2021-22 मार्च अखेरचा 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं आवश्यक असणार आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही। इथे सुद्धा मित्रांनो उत्पन्नाचा दाखला सुद्धा परराज्यातील हे चालणार नाही आहे। तर आता सहा नंबरचं डॉक्युमेंट आपण पाहूयात। सहा नंबरचं डॉक्युमेंट मित्रांनो तुम्ही पाहू शकताय, जन्माचा दाखला म्हणजेच मित्रांनो बर्थ सर्टिफिकेट सर्व प्रवेशपात्र बालकांसाठी। बर्थ सर्टिफिकेट म्हणून काय कोणकोणती डॉक्युमेंट चालणार आहेत यामध्ये आपण पाहू शकता। यामध्ये मित्रांनो ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखलासुद्धा चालणार आहे। त्यानंतर रुग्णालयातील ANM रजिस्टर दाखलासुद्धा चालणार आहे। त्यानंतर अंगणवाडी, बालवाडीमधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदनसुद्धा इथे चालणार आहे मित्रांनो। यापैकी एक जन्माचा दाखला म्हणून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो। त्यानंतर सात नंबरचं डॉक्युमेंट आपण पाहूयात। सात नंबरचं डॉक्युमेंट पाहू शकता मित्रांनो, घटस्फोटित महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत। तर यामध्ये एक नंबरला तुम्ही पाहू शकता न्यायालयाचा निर्णय, दोन नंबरला पाहू शकताय घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, तीन नंबरला पाहू शकताय बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, व बालक अर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला हे आवश्यक असणार आहे मित्रांनो। त्यानंतर आपण आठ नंबरचं डॉक्युमेंट पाहूयात। आठ नंबरचं डॉक्युमेंट मित्रांनो तुम्ही पाहू शकताय, न्याय प्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला असल्यास आवश्यक डॉक्युमेंट काय असणार आहेत। तर तुम्ही एक नंबरला पाहू शकताय घटस्फोटाचे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचा पुरावा। त्यानंतर दोन नंबरला पाहू शकताय घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा इथे लागणार आहे मित्रांनो। त्यानंतर तीन नंबरला पाहू शकताय बालक वंचित गटातील असल्यास बालकाच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे आवश्यक असणार आहे। आता नऊ नंबरचं डॉक्युमेंट पाहूयात आपण, विधवा महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे हे काय असणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकताय एक नंबरला आहे पतीचे मृत्यूपत्र प्रमाणपत्र, दोन नंबरला आहे मित्रांनो विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, तीन नंबरला पाहू शकताय बालक वंचित गटातील असल्यास बालकाचा किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला हे आवश्यक असणार आहे। आता दहा नंबरचं डॉक्युमेंट आपण मित्रांनो पाहूयात, काय एकल पालकत्व म्हणजेच मित्रांनो सिंगल पॅरेंट्स असल्यास आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय सिंगल पॅरेंट्स असतील तर आई किंवा वडील यापैकी निवडलेल्या व्यक्तीचे कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत मित्रांनो। आता अकरा नंबरचं डॉक्युमेंट आपण पाहूयात मित्रांनो। अकरा नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय, अनाथ बालके असल्यास आवश्यक कागदपत्रे हे काय असणार आहेत। तर यामध्ये एक नंबरला आहे बालगृह अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील। त्यानंतर मित्रांनो दोन नंबरला जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करत आहेत त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहे। मित्रांनो हे होती डॉक्युमेंट लिस्ट जे RTE ॲडमिशनसाठी तुम्हाला लागणार आहे। मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।